नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज सोमवार होता, सोमवारी माझा उपवास असतो आणि ठरवलेलं एकदम आजचा सोमवार एकदम कडक पकडायचा. पण खूप 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 कंट्रोल केलं तरी मला म्हणजे भूक काही कंट्रोल नाही झाली. काय बनवू काय बनवू ठरवलं. खिचडी बनायला तर 2-3 तास गेले असते शाबुदाने भिजायला. मग ठरवलं साधं सोपं काहीतरी बनवायचं. मग लक्षात आलं राजगिऱ्याची भाकरी बनवूयात आणि बटाट्याची भाजी बनवूयात. पटकन बटाट्याची भाजी. बटाट्याची सगळ्यात सोपी भाजी कोणती असेल तर ही उपवासाची. काहीच नाही, फक्त मिरची टाकायचं, मीठ टाकायचं, बटाटा टाकायचा, शेंगदाण्याचं कूट टाकायचं, झालं भाजी तयार. असंच एकदम मी साधा सोपा उपाय केला, बटाट्याची भाजी बनवली. नंतर ठरवलं एक भाकरी बनवूयात. एक भाकरीचं पीठ घेतलं पण ते जरा जास्तच झालं. आता त्याची भाकरीऐवजी भाकरं होणार होता मला माहीत होतं, तरी पण मला 2 नव्हत्या करायच्या कारण भूक खूप लागली होती. तर मी एकच बनवली तिची मोठीशी, मोठी म्हणजे ती खूपच मोठी झालेली मला वाटलं. नंतर मस्तपैकी भाकरी घेतली, मस्तपैकी भाजली, नंतर जेवायला बसले. नंतर लक्षात आलं हे डाएट वगैरे करतात त्यांचं कसं होत असेल ना, म्हणजे ते कसं कंट्रोल करतात. मला तर नाही होणार बाबा, म्हणजे मला विचारच पडतो हे वडापाववाल्यांचं काय होणार, म्हणजे चायनीजवाल्यांचं काय होणार. मी जर असं डाएट केलं तर म्हणजे त्यांचा धंदा कसं चालणार ना. मग मला सगळ्यांचा विचार करायला लागतो. मग मी ठरवते नको डाएट वगैरे काही नको, सगळ्यांचं आपल्याबरोबर सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे ना. म्हणून मग मी डाएटचा विचार जरा मनातून काढूनच टाकते आणि मस्तपैकी पोट भरशवते. जेवण तयार होतं, आता फक्त जेवायचं होतं. एकदम मस्त दही असतं तर खूप बरं. जेवण तर खूप मस्त झालं होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तर खूप आवडलं होतं. मी मस्तपैकी पोटभर जेवले तेव्हा जाऊन मला